जास्त विचार आणि चिंता करणाऱ्या लोकांनी हा व्हिडिओ जरूर पहावा. 2 मिनिटाच्या रागामुळे माणूस प्रेमाने जोडलेली हजारो नाती विसरून जातो. जाग त्याला जेव्हा येते तेव्हा वेळ निघून जात असते. माणसाला त्याची परिस्थिती शिकवते बोलणं ऐकून घ्यायला आणि सहनही करायला. नाहीतर इथे प्रत्येक माणूस स्वतःच एक बादशहा आहे. ज्यांना 1 रुपयाची किंमत माहिती असते त्यांना करोडो रुपये मिळाले तरीही ते कधीही घमेंड करत नाहीत. ज्या लोकांकडून काहीही अपेक्षा नसते बऱ्याच वेळा अशीच माणसं वाईट वेळेमध्ये साथ देतात. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वतःला कापून जरी तुम्ही लोकांसमोर ठेवलं ना तरीही हे जग तुमच्यावर खुश होणार नाही. त्यामुळे तुम्ही तेच करा जे तुमच्या मनाला योग्य वाटेल. ते नका करू जे जगाला योग्य वाटते. जगाची आवड बदलायला वेळ लागत नाही. पैशामध्ये खूप गर्मी असते. सगळ्यात आधी ते आपली नाती जाळून राख करते. जे तुमच्यावर जळतात त्यांचा कधीच तिरस्कार करू नका, कारण हे तेच लोक असतात जे तुम्हाला जाणीव करून देतात की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात. जीवनात दुःख येण्यापूर्वीच दुःखी होणारी व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त दुःख भोगते. आयुष्य मित्रांवरून मोजलं जातं आणि यश शत्रूवरून मोजलं जातं. कोणाचंही कौतुक कधीही पाहिजे तेवढं करा, परंतु अपमान करताना नेहमी विचार करून करा, कारण अपमान हे असं कर्ज आहे जे प्रत्येक माणूस संधी मिळाल्यानंतर व्याजासहित परत करत असतो. जी माणसं सवडीनुसार तुमची आठवण काढतात त्यांना जाणीव करून द्या की तुम्ही एकटे आहात पण फालतू नाही आणि टाइमपासाचं साधन तर अजिबात नाही. दुःख नेहमी मागं पाहतं, भूतकाळात राहतं, चिंता नेहमी इकडे तिकडे पाहते, पण विश्वास नेहमी पुढे पाहतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. तुम्ही फक्त पैसे कमवा, प्रेम आणि नाती तुम्हाला आपोआप मिळतील. नाती रक्ताची नाही तर विश्वासाची असतात. जर विश्वास असेल तर परके लोक सुद्धा आपले होतात आणि विश्वास नसेल तर आपले लोक पण परके होतात. कधी कधी देव आपल्याला जाणून बुजून अडचणीमध्ये टाकतो. याचं कारण अशा लोकांचे चेहरे आपल्यासमोर यावेत ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो. जर तुम्ही वेळेत तुमच्या वाईट सवयी बदलल्या नाहीत तर वाईट सवयी तुमची वेळ बदलवतात. आपल्या विरुद्ध बोलल्या जाणाऱ्या गोष्टी शांतपणे ऐकून घ्या आणि विश्वास ठेवा, वेळच त्यांना योग्य उत्तर देईल. चुगलीची धार इतकी जास्त असते की रक्ताची नाती पण ती तोडून टाकते. आपले विचार चांगले ठेवा, लोक आपोआप चांगले वाटू लागतील आणि नियत चांगली ठेवा, कामं आपोआप चांगली व्हायला लागतील. खरं एका सर्जरीसारखं असतं. थोडा त्रास होतो पण नंतर आराम मिळतो. खोटं एका पेनकिलरसारखं असतं जे थोडा वेळ तुम्हाला आराम देतं पण त्याचे साईड इफेक्ट आयुष्यभर झेलावे लागतात. वेळ आणि आपली माणसं जेव्हा दोघेही एकाच वेळी आपल्याला दुःख द्यायला लागतात तेव्हा माणूस बाहेरूनच काय आतूनही तुटतो. ज्यांना तुमच्या आयुष्यातून जायचं आहे त्यांना जाण्यासाठी रस्ता द्या. जर तुम्ही त्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला तर ती तुम्हाला कधीही इज्जत देणार नाही. पैशाने नाही तर मनाने श्रीमंत बना, कारण मंदिरामध्ये सोन्याने भरलेले कलश असले तरीही नतमस्तक दगडाच्या पायरीवरच व्हावे लागते. कोणालाही गमावल्यानंतरच त्याचं महत्त्व कळतं. पैसा ही अशी गोष्ट आहे जी तुमच्याजवळ असेल तर परकी माणसंसुद्धा आपली होतात. माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा अशा लोकांना छोटा समजायला लागतो ज्यांनी त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवलेलं असतं. ज्याप्रमाणे उकळत्या पाण्यामध्ये आपला चेहरा दिसत नाही, अगदी त्याप्रमाणेच अस्वस्थ मनाने कोणत्याही गोष्टीचे उत्तर आपल्याला सापडत नाही. शांत होऊन पहा, तुम्हाला तुमच्या सगळ्या समस्यांची उत्तरं लगेचच सापडतील. तुमचा भूतकाळ तुमच्या डोक्यामध्ये असतो आणि तुमचं भविष्य तुमच्या हातामध्ये असतं. मग तुम्हीच ठरवा तुम्ही तुमच्या भूतकाळात राहायचं की पुढे जायचं.
देवाने दिलेला निर्णय आपण घेतलेल्या निर्णयापेक्षा जास्त चांगला असतो, म्हणून कायम देवावर विश्वास ठेवायला शिका। बोलण्यावर खूप संयम ठेवणं गरजेचं असतं, कारण बोलल्यामुळे मनाला ज्या जखमा होतात त्या कधीही भरून निघत नाहीत। ज्याच्या सोबत बोलल्यामुळे आपला आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्ध होतं, तीच व्यक्ती आपली असते, बाकी फक्त जग असतं। माहीत नाही आयुष्य परत मिळेल की नाही, त्यामुळे दुःखामध्ये, रागामध्ये, तिरस्कारामध्ये कधीही कोणावर नाराज होऊन कोणाशीही भांडण करून आयुष्य वाया घालवू नका। जेव्हा नात्यामध्ये जिद्द आणि घमेंड येते तेव्हा ते दोन्ही जिंकतात, पण नातं मात्र कायमचं हरवलं जातं, तेही कधीच परत मिळत नाही। दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।